बघूयात पुढील बातमीकडे. कुपवाड शहरातील गावचावडी कार्यालयाला लाचेची कीड लागल्याचे दिसून येत आहे. पैसे मिळवण्याच्या उद्देशाने अनेक जण लाचलुचपतच्या पिंजऱ्यात अडकू लागल्यात. कुपवाड सारख्या तलाठी कार्यालयात आतापर्यंत अनेक अधिकारी तलाठी मालेमाल झाल्यात. लाच घेऊन काम करण्याची प्रवृत्ती येथे अधिक वाढत आहे. नागरिकांच्या तक्रारीला वाटण्याच्या अक्षता लावत पैसे घेतल्याशिवाय सर्वसामान्य लोकांचे कामच होताना दिसत नाही. याच कार्यालयात एकीकडे दलालांचा सुळसुळाट असताना दुसरीकडे तलाठी मंडल अधिकारी जोरदार आर्थिक कमाई करत असल्याचे स्पष्ट झाले. लोकप्रतिनिधी सुजाण कार्यकर्ते यांनी वारंवार तक्रारी करूनही काहीच उपयोग झालेला नाही. कामच करायचं नाही, बक्कळ पैसा मिळवायचा याच हेतूने अनेक कामे पेंडिंग ठेवली जातात. दलालांच्या करवी तलाठी मंडळ अधिकारी पैसे घेतात. तलाठी कार्यालयात काम प्रलंबित ठेवले जाते आणि दलाल आपला वाटा ठेवून हे पैसे वरिष्ठांना पोहोच करतात. अगदी दलालांकडे तलाठ्यांचे शिक्केही मिळू लागले आहेत. या प्रकाराला तलाठी कार्यालय जबाबदार आहेच, पण या गंभीर गोष्टीकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. नागरिकांच्या कामाचा निपटारा करण्यासाठी महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी यांनी विशेष शिबिर घेतले. त्यात नागरिकांच्या प्रलंबित कामाची पुन्हा नव्याने नोंदणी करून घेतली. या शिबिराला 6 महिन्याहून अधिक काळ लोटला तरी काम गतीने होत नसल्याचे दिसून येत आहे. तीच कामे करण्यासाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतात. आमदार सुरेश खाडे यांनी स्वतः कार्यालयात येऊन तलाठी मंडल अधिकारी यांना धारेवर धरले होते. माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांची देखील वारंवार तक्रार असते. लाचखोरीची घरघर लागलेल्या कुपवाडच्या तलाठी कार्यालयाचा कारभार सध्या तरी सुधारणे महाकठीण काम आहे. दलाल आणि लाचखोरीची बजबजपुरी वाढल्याने नागरिकांचा संताप होत आहे. काम करणारे अधिकारी पैसेच घेऊन काम करू लागले तर लोकांना दिलासा मिळणार नाहीच, उलट लोकांना वारंवार हेलपाटे मारावी लागत आहेत. कुपवाडमधील कार्यकर्ते आणि नेत्यांनी दलालगिरी मोडून काढली पाहिजे. लोकांची कामे करणाऱ्या तलाठी मंडल अधिकारी यांचीच नेमणूक व्हावी. लाचखोर अधिकारी तलाठी आणि त्यांना ब्लॅकमेल करून दलालगिरी करणाऱ्या लोकांचाही बंदोबस्त व्हावा. हा होता सी न्यूजचे प्रतिनिधी नजीर बारगे यांचा स्पेशल रिपोर्ट.